बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे. लहान मुलांच्या लसीला अजून मान्यता मिळालेली नाही. लहान मुलांना अद्याप कोरोना लस मिळणार नाही आहे. लहान मुलांच्या लसीला अजून परवानगी मिळाली नाही अशी माहिती भारती पवार डॉक्टर भारती पवार यांनी दिलेली आहे. डीसीजीआयची अद्याप कोवॅक्सिन लसीला परवानगी मिळालेली नाही आणि त्यामुळे अद्याप परीक्षण सुरू आहे. काही संभ्रम कायम आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिलेली आहे. ये एक्सपर्ट के साथ डीसीजीआई वो निर्णय करके चर्चा करके आगे बात बढ़ेगी. कुछ सर्टेन टाइम फ्रेम भी है कितने दिनों में आएगा? नहीं, वो तो नहीं कह सकते. ये वैक्सीन का मामला है, सेफ्टी का है, तो इसमें टाइम तो लगता ही है, आपने देखा है. तो जैसे ही होगा डीसीजीआई उसको अप्रूव करेगा. अभी तो काम चल रहा है, इसमें सब एक्सपर्ट का ये रहेगा.